या ठिकाणी पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक सन्माननीय सचिन मुंजे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी भव्य दिव्य असं योगदान त्यांचं आहे आणि पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी ही क्रीडा नगरी कशा पद्धतीने होईल या अनुषंगाने त्यांनी बऱ्याच योजना प्रोग्राम आणि स्वतः इंजिनियर लेवलची पदवी घेऊनसुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान देण्याची प्रक्रिया केलेली आहे. स्वतःच स्वतःचे शिक्षक होऊन त्यांनी क्रीडा क्षेत्रामधलं जे योगदान प्रत्येक मुलाला ऑलिम्पियन व्हावं असं त्यांची ध्येय आणि धोरणं असूनसुद्धा केवळ जनमानसाचा जो सहकार्याचा भाव त्यांना न मिळाल्यामुळं क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे बऱ्याच अडचणी येऊ शकतात असं त्यांचं मत आहे. नमस्कार सर. नमस्ते सर. तुम्हाला क्रीडा क्षेत्राची आवड कशी लागली? मी लहानपणापासूनच या क्रीडा क्षेत्रामध्ये आहे. लहानपणापासून किशोर शिंदे नावाचा एक प्लेअर होता, त्याच्याबरोबर मी प्रॅक्टिस करायला लागलो आणि मग नंतर मला जास्तीत जास्त आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच मला फर्स्ट येण्याची आकांक्षा असायची प्रत्येक गेममध्ये, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष देत गेलो. सर, तुम्ही आज बी लेवलचं शिक्षण घेतलेलं आहे. उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन बऱ्याच वेळा क्रीडा खेळल्यानंतर शिक्षण हे बरंच अवघड असतं असं म्हटलं, तर हे कशी सांगड घातली, कसं तुम्ही हे केलं? प्रत्येक मानवाला पहिल्यांदा व्यायाम करावा पाहिजे. जर माणसाची तब्येत आणि आरोग्य योग्य नसेल तर पुढे काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे पहिला आरोग्याला आणि मग त्याच्यानंतर शिक्षण अशी प्रसिद्धी द्यायला पाहिजे प्रत्येक माणसाने, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक आई वडिलांनी आणि प्रत्येक पालकांनी. सर, तुम्ही मग खेळ आणि तुमचा अभ्यास याचं नियोजन कसं करत होता? सर, माणसाने जर खेळ खेळला तरच त्याचं जास्तीत जास्त माणसा अभ्यासामध्ये मन रमतं किंवा त्याला मन मिळतं. जर तुम्हाला वेळ अभ्यासाला कमी मिळाला तर तुम्ही त्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकता. अदरवाईज तुमच्याकडे वेळ जास्त असतो पण तुमचं मन जर स्थिर नसेल तर तुम्ही अभ्यास तरी कसा काय करणार. त्यासाठी पहिल्यांदा खेळ म्हणजे व्यायाम, आणि व्यायाम आहे तर सगळं काही आहे. जर व्यायाम नाही तर मग त्या पैशाचा पण काही उपयोग नाही. सर, तुमचं कॉलेज कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेज? वाडिया कॉलेजमधला इंजिनियर झालो आणि वैशिष्ट्य मला तेव्हा वेळ मिळत नव्हता, तेव्हा मी पुणे स्टेशनपासून काळेवाडीपर्यंत पळत यायचो की जेणेकरून माझा दोन्ही होऊन जाईल, अभ्यास आणि व्यायाम. सर, तुम्ही अनेक कोर्सेस जे केलेले आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल सर, कोणकोणते कोर्सेस केले? मी स्विमिंगचे 4 कोर्स केलेले आहेत, त्यानंतर योगाचा कोर्स केलेला आहे, त्याच्यानंतर मी मसाजचा पण कोर्स केलेला आहे, त्याच्यानंतर कायाकिंग कॉनिंगमधलं मी 2-3 कोर्स केलेले आहेत आणि माझ्या मुली पण त्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि मीही 8-10 खेळाडू बनवलेले आहेत कायाकिंगमध्ये. सर, तुम्ही पोद्दार इंटरनॅशनलमध्ये आज प्रशिक्षक आहात, तर त्यानुसार काय सांगा त्याच्याविषयी, किती म्हणजे त्या ठिकाणी कसं प्रशिक्षण घेत आहे, कोणत्या टायमिंगला? त्या ठिकाणी रोजचे 2 तास एका वर्गाला आम्हाला प्रशिक्षण द्यावं लागतं. ॲथलेटिक्सचं मी तिथे सर आहे. रोज पहिलीचा नंतर दुसऱ्या दिवशी दुसरीचा असं 8 दिवसात 8 आठीच्या 8 वर्ग आमच्या समोर हजर असतात. मग मी त्यातले ॲथलेटिक्स जे असतात ॲथलेटिक्स आणि खो खोचं प्रशिक्षण देतो. सर, स्विमिंग मधले कोर्स बद्दल काय सांगा, कुठं केले होते आणि स्विमिंगचे कोर्स हे पुण्यामध्ये नांदे तलावात होतात, ते चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं आणि मग त्या ट्रेनिंगच्या वरनं आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला प्रशिक्षण देता येईल आणि त्यासाठी महानगरपालिकेने कोऑपरेशन करण्याची खूप गरज आहे. तसेच खेळगाव बोट क्लबला बोटी अवेलेबल नाही आहेत, त्या मिळाल्यानंतर तिथे पण चांगल्या प्रकारचे कोच जर अवेलेबल तर आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. सर, तुम्ही कॅनाईंग कायाकिंग ह्या संदर्भात पण बरेचसे कोर्स केले आहेत आणि खेळगावमध्ये चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी कायाकिंगचं प्रक्रिया होऊ शकते, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल तिथे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक अवेलेबल पाहिजेत आणि महानगरपालिकेने थोडंफार लक्ष देऊन बोटी अवेलेबल करून द्यायला पाहिजेत आणि प्रशिक्षक मुख्यत्वे करून नेमायला पाहिजेत. तर तिथे आंतरराष्ट्रीय खेळाडू विदिन एका वर्षात, ऑलरेडी आत्ता तिथे 8 नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर तयार आहेत
त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. कारण नगरपालिका प्रत्येक वेळेला त्यांचा सत्कार करते आणि त्यांना परत वाऱ्यावर सोडून देते. तेव्हा तिथे जास्त लक्ष घातलं तर कायाकिंग करेन तर सर्वात एक नंबरचा होऊन जाईल वॉटर स्पोर्ट्स मध्ये. सर सर कायाकिंग आणि कॅनोइंग ह्या ज्या ऑलिम्पिक लेवलचा खेळ आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल, कोणकोणते मेडल असतात आणि किती प्रकार असतात आणि किती विद्यार्थी खेळू शकतात? ॲथलेटिक्स ऑलिम्पिक लेवल, ऑलिम्पिक लेवलला ॲथलेटिक्स एक नंबरला, स्विमिंग एक नंबरला आहे, ॲथलेटिक्स दोन नंबरला आहे, तीन नंबरला अजून कुठला तरी गेम आहे आणि चौथ्या नंबरला वॉटर स्पोर्ट्स आहे. त्याच्यामध्ये 64 गोल्ड मेडल्स आहेत. तर आणि हे मेडल्स मिळवण्यासाठी भारताकडून कुठलेच प्रयत्न होत नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या नंबरमध्ये 10 किंवा 11 मेडल्स मिळतात. पण ॲक्च्युली जर वॉटर स्पोर्ट्समध्ये जर हे केलं आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी जो कोर्स लागतो, जे ग्राउंड लागतं, ते ऑलरेडी तयार आहे. फक्त मोठ्या लोकांनी, राजकर्त्यांनी त्यात जास्त लक्ष घालून ते डेव्हलप करण्याची खूप हे आहे. म्हणजे डायरेक्ट इटली किंवा फ्रान्स त्या ठिकाणी जसं असतं सेम टू सेम इथंच आहे, फक्त इथं डेव्हलपमेंट व्हायची खूप गरज आहे. निश्चितच सर, चांगल्या दर्जाचं या ठिकाणी मार्गदर्शन तुम्ही केले कारण तुमचा अनुभव त्या दर्जाचा आहे. तर या अनुषंगाने सर तुम्ही पिंपरी चिंचवडच्या इतर स्पोर्ट्ससाठी, इतर गोष्टीसाठी काय मार्गदर्शन कराल की जेणेकरून मी रोज आरोग्याच्या संदर्भात, आरोग्याच्या दृष्टीने मी रोजच स्वतः 2 तास 3 तास मुलांसाठी देत असतो. पण बरेचसे पालक फक्त एप्रिल आणि मे महिन्यातच येतात, इतर वेळी मात्र फक्त हार्डली हातावर बोटं मोजणे एवढीच क्लिअर असतात. एप्रिल आणि मे मध्ये मात्र माझ्याकडे जसं 60-70 मुलं प्रशिक्षण घेतात. पण जसा जून लागतो आणि शाळा चालू होतात तर अजिबात मुलं हातावर मोजण्या एवढीच मुलं तयार होतात. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड मधल्या पालकांची किंवा प्रशिक्षकांची यावरला काय अवस्था होत असेल ते तुम्हाला कळत नाही. निश्चितच सर, तुमचं योगदान हे आज इंजिनियर लेवलचं तुम्ही शिक्षण घेऊन सुद्धा तुम्हाला आज 1 लाख रुपयाच्या वर इन्कम येण्याची नोकरी सुद्धा मिळू शकते. तरी सुद्धा स्पोर्ट्स खरं तर दुर्लक्षित असा हा प्रकार असा मानला जातो जनमानसामध्ये की त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करण्याची प्रक्रिया घडवत आहे. जनसामान्यांना आरोग्य आणि क्रीडा त्यांचा संयोग घडवून आणण्याची प्रक्रिया घडवत आहे आणि याच दृष्टीने ही जी पिंपरी चिंचवड एक क्रीडा औद्योगिक नगरी आहे तिचं क्रीडा नगरीमध्ये रूपांतर होण्यासाठी झगडत आहे. तर ह्या निश्चित झगडण्याला आमचा तुमच्या ह्या जीवनाला सलाम राहील. आणि ह्या तुम्ही या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला जी इंटरव्ह्यू दिली, मुलाखत दिली, त्याबद्दल आपलं निश्चित आभार मानतो. थांबतो, धन्यवाद सर. थँक्यू.